ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार नमस्कार। तर आज तारीख आहे 30 जुलै 2023। तर आज आपण ढानकी येथील नामांकित पोलीस पाटील श्री रमण पाटील यांच्या शेतात आहेत। तर त्यांना आपण भोयर साहेबांच्या माध्यमातून काळी आई वाचवा रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न या अभियानांतर्गत त्यांच्या ऊसासाठी आपण ग्रीन प्लॅनेटचे काय काय प्रॉडक्ट दिले ते तुम्हाला एपा हे नायट्रोकिंग, त्याच्यानंतर हे प्रीमियम आणि हे ग्रो ग्रो एक दिलं होतं। ह्याच्यात ग्रो आणि नायट्रोकिंग आणि प्रीमियम एक करी एक एक लिटर ड्रीपद्वारे सोडलं आणि फवारणी कशाची केली ग्रो आणि नायट्रोकिंगची। आणि हे भूमी पॉवर खत आपल्या डीएपी भूमी पॉवर सोबत टाकलं आणि रूटगार्डची एक बरणी सुद्धा दिली। तर हे टाकल्यानंतर मला वाटतं या ठिकाणी दोन प्लॉट आपण केलते, हे इकडं टाकलं नव्हतं आणि इकडं टाकलं होतं, बरोबर आहे। जिकडं टाकलं नाही तिकडचा आणि जिथं टाकलंय इकडच्या मध्ये तुम्हाला काय काय बदल वाटतं? खूपच बदल वाटतं। सांगण्यासारखा बदल सांगण्यासारखा म्हणजे काय आहेत ना, दिसता दिसायला कोण म्हणजे प्लॉट दोन्ही सारखेच म्हणजे वाटायचे पहिले, व्यवस्था सगळी सारखीच, व्यवस्था सर्व सारखीच। आणि उन्हाळ्यात हा पूर्णपणे वाळला होता, उन्हाळ्यात हा वाळला होता पूर्ण आणि इकडं एक टक्काही वाळला नाही, एक टक्काही वाळला नाही। आणि त्याचं जे आपलं हे म्हणतो आता ढांडाई बीच्याचं म्हणजे असं ऊसाची जाडी जाडी खूप जाडी। तर आपण जर बघितलं तर ह्या ऊसाची जर जाडी पाहिली तर या दोन ह्या ऊसाची जाडी निवळ समजा लहान दिसतो, नाही दिसता दिसायचा बीज नाही पाहून प्रत्यक्षात जवळ जाडी एकदम लहान दिसतो तो पाहिला तर आपण एकदम असं लहान आहे स्टंप याचा। आणि इकडचं जर पाहिलं कुठलाही घ्या आपण काठाचा घ्या कुठलाही घ्या कुठलाही घ्या तर ह्याच्यात जवळपास एक तर दुपटीचा फरक असेल असं वाटतंय मला, दुप्पटच आहे दुप्पटच आहे। आणि कांड्याची उंची सुद्धा हे रान दबलेलं आहे, उंची आहे साहेब दिसता दिसत बरोबर आहे, कांड्या सुद्धा याच्यापेक्षा इकडं कसे आहेत जास्त आहेत। तर तुम्ही हे ग्रीन प्लॅनेटचं तंत्रज्ञान वापरून समाधानी आहेत? समाधान इतर शेतकऱ्यांनी बिलकुल त्याला आम्ही सांगणार बिलकुल आम्ही समाधानी व्हायचं, इतर शेतकऱ्यांनी सुद्धा वापरावं। धन्यवाद। तुम्ही या काळ्या वाचवा रसंस्कृती विषमुक्त अन्न या मिशनमध्ये